विधान परिषद की स्नातक क्षेत्र सीट के लिए चुनाव मैदान में उतरे 19 उम्मीदवारों में से 38 फीसदी करोड़पति है। स्नातक क्षेत्र की होने की वजह से अपेक्षा होती है कि उम्मीदवार व्हाइट कलर हो, लेकिन आश्चर्यजनक रूप से चुनावी मैदान में उतरे 27 फीसदी उम्मीदवारों पर विभिन्न प्रकार के फौजदारी मामले विचाराधीन है। मैदान में कुल भले ही 19 उम्मीदवार हो, लेकिन चुनाव आयोग के पास 18 उम्मीदवारों की ही शपथ पत्र है। कुल उम्मीदवारों में से 5 यानी 27.78 फीसदी पर एक अथवा उससे अधिक फौजदार मामले लंबित है। दो उम्मीदवार तो ऐसे हैं जिन पर क्रमशः 16 व 18 आपराधिक मामले चल रहे हैं। 7 उम्मीदवार यानी 38.89 फीसदी की व्यक्तिगत संपत्ति 1 करोड़ अथवा उससे अधिक है। केवल एक उम्मीदवार ऐसा है जिसकी संपत्ति 1 लाख से भी कम है। 22.22 फीसदी उम्मीदवारों की संपत्ति 50 लाख से 1 करोड़ रुपए के बीच है। सर्वाधिक 4 करोड़पति उम्मीदवार निर्दलीय है। पंजीकृत पार्टियों के 3 उम्मीदवारों की संपत्ति करोड़ों में है। स्नातक क्षेत्र के 61.11% उम्मीदवार नागपुर जिले के हैं। इसके बाद चंद्रपुर के 16.67%, वर्धा के 11.11 एवं भंडारा गोंदिया के 5.56% उम्मीदवार है। 38.89% उम्मीदवारों की वार्षिक आय 5 लाख अथवा उससे अधिक है। आप सबका स्वागत बिलेटर हैप्पी दिवाली। जैसा आपल्याला माहित आहे की पदवीधर मतदार संघाची निवडणूक जाहीर झालेली आहे अँड आतापर्यंत जो आहे की लास्ट डेट ऑफ नॉमिनेशन 12 नोव्हेंबर आणि 12 नोव्हेंबर नंतर डेट ऑफ स्क्रुटनी 13 नोव्हेंबर आणि लास्ट डेट ऑफ विथड्रॉल 17 नोव्हेंबर आणि आज 18 नोव्हेंबरला सो वी आर मीटिंग। 12 नोव्हेंबरला एकूण नाम निर्देशन पत्र आपल्याकडे आले होते 31 स्क्रुटनीच्या वेळेस 5 जो आहे ते रद्द झाले आणि ऑन द डेट ऑफ विथड्रॉल 17 तारखेला 7 उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र मागे घेतले। असं करून जो आहे टोटल आपल्याकडे जो कॅन्डिडेट्स आहे आता ते 19 आहे, 19 आहे। यामध्ये 2 आहे राष्ट्रीय राज्यस्तरावरील मान्यताप्राप्त राजकीय पक्षचे उमेदवार, याशिवाय 3 आहे आपल्याकडे नोंदणीकृत राजकीय पक्षाचे उमेदवार आणि 14 आहे अपक्ष। आपल्याकडे डेटा पोल जो आहे 1 डिसेंबर आहे आणि आवर ऑफ पोलिंग जो आहे सकाळी 8 वाजेपासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत राहील। काउंटिंग ऑफ वोट्स जो आहे 3 डिसेंबरला आहे। एकूण मतदार आता जो फायनल आपल्याकडे आकडा आहे पूर्ण कॉन्स्टिट्युएन्सीचा 206,454 आहे। 206,454 पैकी 102,809 जो आहे ते नागपूरचे आहे, म्हणजे ऑलमोस्ट 50% जो आहे ते नागपूर जिल्ह्याचे आहे। 23,068 जो आहे वर्ध्याचे आहे, तसंच भंडाराचे 18,434, गोंदियाचे 16,934, चंद्रपूरचे 32,761 आणि गडचिरोलीचे 12,448। मतदान केंद्र जो टोटल जो आहे 320 आहे, त्याच्यामध्ये थोडी वाढ होण्याची शक्यता आहे। 11 प्रस्ताव जो आहे आम्ही पाठवतो आता ॲडिशनल ऑक्झिलरी पोलिंग स्टेशनचा, यापैकी 162 जो आहे नागपूरचे आहे, वर्धाचे 35 आहे, भंडाराचे 27 आहे, गोंदियाचे 25 आहे, चंद्रपूरचे 50 आहे आणि गडचिरोलीचे 21 आहे। असा 320 आहे, पण याच्यानंतर आता आणखीन आकडा वाढणार आहे। वोटिंगचं जो आहे 1 डिसेंबर आणि 3 डिसेंबरला जो आहे आपल्याकडे काउंटिंग आणि काउंटिंगचा जो आपल्याकडे जो सिस्टम आहे याच्यामध्ये प्रोपोर्शनल रिप्रेझेंटेशन सिस्टम बाय मीन्स ऑफ सिंगल ट्रान्सफरेबल वोट। वोट करताना जो आहे मतदार वोटर्सनी जो ओळखपत्र जो आहे ते ॲपी कार्ड जो आहे ते मेनली पुरावा जो आहे ते ॲपी कार्ड राहील, आणि जर ॲपी कार्ड नसेल तर आणखी 9 जो आहे स्पेसिफाईड डॉक्युमेंट्स आहे।
याच्यामध्ये आधार कार्ड आहे, ड्रायव्हिंग लायसन्स आहे, पॅन कार्ड आहे, पासपोर्ट आहे आणि सर्व्हिस आयडेंटिटी कार्ड आहे जो सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, PSU, लोकल प्रायव्हेट इंडस्ट्रीयल हाऊस यांनी इशू केला असेल. ऑफिशियल आयडेंटिटी कार्ड्स इशू टू MPs, MLAs, MLCs. सर्व्हिस आयडेंटिटी कार्ड इशूड बाय एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्स आणि सर्टिफिकेट ऑफ डिग्री डिप्लोमा इशूड बाय युनिव्हर्सिटी आणि सर्टिफिकेट ऑफ फिजिकल डिसेबिलिटी इशूड बाय द कॉम्पिटंट अथॉरिटी. असं जो आहे नाव प्लस मेन जो आहे ते आपली कार्ड आहे. सो आपल्या माध्यमातून मला सगळे वोटर्सला विनंती आहे की कृपया करून कीप विद यू आपने पास एपी कार्ड रखें. और एपी कार्ड अगर ना हो तो ये बाकी नौ जो हैं इनमें से एक आपके पास वोट पत्र रहना चाहिए.